अगोदर तुमचा पर्सनल ब्रँड, तुमचा पर्सनल ब्रँड कसा असायला हवा, जे तुमची फेस व्हॅल्यू लोकांपर्यंत दिसायला हवी. तुम्ही कोण आहात? आता मी तुमच्या समोर येऊन पीसीवर बोलतोय, लॅपटॉपवर म्हणजे डायरेक्टली बोलतोय, किंवा वेबकॅम समोर येऊन बोलतोय, कॅमेरा समोर येऊन बोलतोय, आता मला ह्या गोष्टी येत आहेत. मी तुम्हाला माहिती आहे की हा हेमंत चौधरी आहे, हा व्यक्ती आपल्याला डिजिटल स्किल शिकवतो, बरोबर. म्हणजे माझी फेस व्हॅल्यू तुमच्या नजरेत आता फिक्स झालेली आहे. त्यानंतर माझी एक्सपर्टीज, मी एक डिजिटल एंटरप्रेनर आहे, म्हणजे काय डिजिटल उद्योजक आहे, आणि डिजिटल पद्धतीने मी भरपूर सारा पैसा कमवलेला आहे डिजिटल पद्धतीने. त्यातनं माझा स्वतःचा बिझनेस उभा केलेला आहे, त्यामुळे मी एक डिजिटल उद्योजक म्हणून मी स्वतःला तुमच्या समोर घेऊन येतोय. म्हणजे तुम्हाला समजेल की एक डिजिटल उद्योजक काय करू शकतो. तर डिजिटल उद्योजक मल्टी स्ट्रीम इन्कम बनू शकतो, डिजिटल उद्योजक घरी बसून त्याचा बिझनेस स्टार्ट करू शकतो, डिजिटल उद्योजक हा याला कोणत्याही ऑफिसची गरज सुद्धा नसते. त्याचबरोबर डिजिटल उद्योजक हा कमीत कमी पैसा किंवा 0 रुपये इन्व्हेस्ट करून त्याचा बिझनेस हा उभा करतो. याला आपण म्हणजे स्वतःची माझी एक्सपर्टीज आहे, मी डिजिटल स्किल्स मला येतात, मी बरेचसे नॉल मला माहिती आहे, म्हणजे ईमेल मार्केटिंग, सोशल मीडियाविषयी माहिती आहे, त्याचबरोबर डिजिटल इंडस्ट्रीमधनं पैसा कसा कमवायचा याविषयी माहिती आहे. त्यामुळे मी आज तुमच्यासमोर येऊन किंवा तुम्हाला ह्या गोष्टी शिकवायचं म्हणजे शिकवतोय. त्यानंतर स्वतःची लॉयलिटी, माझा प्रयत्न हाच आहे की आपल्या मराठी लोकांना डिजिटल इंडस्ट्रीविषयी माहिती देणं, हा माझा लॉयलिटी. सिम्पल म्हणजे मी लॉयल माझी जी काही लॉयलिटी आहे त्यातनं तुम्हाला हे समजवायचा प्रयत्न करतोय की फ्युचर हा फक्त डिजिटल इंडस्ट्रीमध्ये आहे. तुम्ही बरेचसे आज तुम्हाला ज्या पद्धतीने आपण बघितलं, जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जर तुम्हाला स्टार्ट करायची असेल तर तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे एक गोडाऊन असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी मशीन असणं गरजेचं आहे, भरपूर सारे तुम्हाला त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर समजा उद्या कोरोनासारखी परिस्थिती आली तर त्या ठिकाणी तुमचा तो बिझनेस स्टॉप सुद्धा करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये फ्युचर म्हणजे कधीही काही होऊ शकतो, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बिलकुल स्कोप नाही. या ठिकाणी तुम्ही 0 रुपये इन्व्हेस्ट करणार, रिस्क तुमच्याकडे 0 आहे, रिस्क तुम्ही घ्यायला हवीच. या ठिकाणी जर तुम्ही 0 रिस्क घेऊन जर तुमचा हा बिझनेस चालू केला आणि कदाचित 100% जर तुम्ही तुमचे दिलेत तर तुम्ही स्वतःला चांगला एक इकोसिस्टम म्हणजे तुमचा स्वतःचा एक चांगला इकोसिस्टम बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि त्यातनं पैसा कमवू शकतात. आणि माझं ध्येय, माझं गोलच हे आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीने डिजिटल स्किल शिकवणं, डिजिटल नॉलेज देणं, आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त तुमच्या डिजिटल नॉलेजला, डिजिटल स्किलला मॉनिटाईज करून त्याला ऑटोमेट करून जास्तीत जास्त पैसा कसं कमवणार हे शिकवणं हाच माझा पूर्णपणे गोल आहे. त्यानंतर स्वतःचे इथिक्स माहिती असणं गरजेचं आहे. समजा उद्या जर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करत आहात किंवा एखाद्या प्रोडक्ट, एखाद्या सर्व्हिस, एखाद्या कंपनीसोबत जर तुम्ही जॉईन झालात तर त्या ठिकाणी तुम्ही ती कंपनी खरंच रिअलमध्ये लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे का, रिअलमध्ये लोकांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडत आहे का हे माहिती असेल, माहिती करून घेणं. जर ते चुकीच्या पद्धतीने लोकांच्या आयुष्यात, लोकांना जर प्रॉब्लेम क्रिएट करून देत असेल, लोकांच्या आयुष्यात बिलकुल बदल घडवत असेल, तर असे प्रोडक्ट तुम्ही प्रमोट करायचे नाही किंवा असे प्रोडक्ट सेल करायचे नाही. तुम्ही स्वतःला इथिक्स तुमचे तयार करणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि माझं मिशनच हे की आपल्या कमीत कमी म्हणजे 1 लाख लोकांना डिजिटल नॉलेजविषयी माहिती द्यायची आणि कमीत कमी 1 लाख रुपये महिना लोकांना कमवता येईल असं त्यांचं स्किल डेव्हलप करायचं आणि त्या स्किलला मॉनिटाईज करून मल्टी स्ट्रीम इन्कम कसं जनरेट करता येईल. मल्टी स्ट्रीम इन्कम म्हणजे वेगवेगळ्या जे मार्ग आहेत त्यातनं पैसा कसा कमवता येईल याविषयी शिकवणं हेच माझं मिशन आहे. आणि ते मिशन मी तुमच्यासमोर आता पुढे म्हणजे घेऊन येतोय.